साम टीव्ही स्पॉटलाइट मध्ये आपलं स्वागत। गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांचे आकडे ज्या वेगाने वाढतायत त्याचा विचार करता पुन्हा लॉकडाऊन होणार का असा प्रश्न पडू लागलाय। अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन झालंय, शनिवार रविवार किंवा एक आठवडा लॉकडाऊनचे प्रयोग झालेत। दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनची अंमलबजावणी कशी करता येईल या संदर्भात प्रशासनाला नियोजन करण्याचे आदेश दिलेत। मात्र लॉकडाऊनवर सत्ताधाऱ्यांमध्येच मतमतांतर आहेत, त्यामुळे लॉकडाऊन होईल की नाही याबाबत साशंकता आहे। पण जर लॉकडाऊन झालंच तर प्रत्येक क्षेत्रावर त्याचा परिणाम होणार यात शंकाच नाही। छोटे व्यावसायिक, हॉटेल्स, फेरीवाले, दुकानदार या सगळ्यांच्याच पोटात लॉकडाऊनच्या चर्चेनं गोळा आलाय। पण जर रुग्णवाढ अशीच सुरू राहिली तर लॉकडाऊनला पर्याय नाहीये। लॉकडाऊनमुळे भविष्यात काय परिणाम होतील पाहूयात साम टीव्हीच्या या विशेष कार्यक्रमात लॉकडाऊनचे चटके। आधी लॉकडाऊनमुळे दीर्घकाळ बंद असलेली हॉटेल्स सुरू झाली होती, पण आता पुन्हा नवे निर्बंध आल्यानं सावरत असलेला हॉटेल व्यवसाय पुन्हा अडचणीत आलाय। हॉटेल व्यवसायाचं पुन्हा आर्थिक कुपोषण, नुकसान भरून निघालेलं नसताना पुन्हा निर्बंध, राज्यातला हॉटेल व्यवसाय मरणासन्न अवस्थेत। रात्री 8 नंतर महाराष्ट्रभरात हे चित्र दिसू लागलंय। जिथे जेवणासाठी नेहमी वर्दळ असते ती हॉटेल्स रात्री 8 नंतर ही अशी सुनसान होऊन जातात। कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून राज्य सरकारनं रात्री 8 वाजता बंद करण्याचे आदेश दिले, त्यामुळे ज्यावेळी ग्राहक हॉटेलात येतात त्याचवेळी हॉटेल बंद करावी लागत असल्यानं हॉटेलचं अर्थकारण बिघडून गेलंय। पुणे शहरात सुमारे 20,000 हॉटेल्स असून बारची संख्या 2,000 आहे। त्यासोबत या हॉटेल्सच्या माध्यमातून 5 लाखांपेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळतो, तसंच हॉटेलचं भाडं 20,000 ते 2 लाखांपर्यंत आहे। आधीच्या लॉकडाऊनमुळे हॉटेल कामगारांचं वेतन, वीज बिल, पाणी बिल, देखभाल खर्च, जागेचं भाडं इत्यादी खर्च भागवणं शक्य होत नसल्यानं जवळपास शहरातील 40% हॉटेल्स अजूनही बंद आहेत, त्यामुळे अनेकांचा रोजगार कायमचा बुडाला आहे। म्हणूनच सरकारनं लॉकडाऊन काळातील शुल्क माफ करावं अशी मागणी व्यावसायिक करत आहेत। त्यांचं ऑफिस वर्क संपल्याच्या नंतर ते घरी फ्रेश होऊन आल्याच्या नंतर मग ते रेस्टॉरंटमध्ये येतात करून, आणि सध्या रेस्टॉरंट 8 बंद करणे म्हणजे फार अवघड आहे करून, तो एक मुद्दा एक आहे। दुसरा मुद्दा असा आहे की 8 बंद करण्यामुळं आमचे बरेचसे स्टाफ पळून गेले, त्यांना असं वाटतं आहे की परत लॉकडाऊन होणार आहे करून, त्यामुळं अर्धे स्टाफ पळून गेलेत करून, तर त्यामुळं आम्हाला हा एक मोठा फटका लागलेला आहे इंडस्ट्रीला। महाराष्ट्रासह देशभरातून अनेक विद्यार्थी पुण्यात शिक्षणासाठी आलेले असतात, त्यांची पोटापाण्याची मदार ही हॉटेल खानावळींवरच असते। मात्र आता 8 हॉटेल बंद झाल्यास अभ्यासिकांची वेळ आणि हॉटेलची वेळ हा ताळेबंद कसा साधायचा असा प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत। ही सगळी परिस्थिती पाहता घरापासून लांब असणाऱ्यांनी खायचं कुठं आणि हॉटेल व्यवसायाचं आधीच मोडलेलं कंबरडं नीट कधी होणार असा प्रश्न आता विचारला जातोय।